मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड होजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। आप देख रहे हैं अब तक मुख्यमंत्री आज माननीय मुख्यमंत्री आगमन झाले आहे। उद्धवजी मालेगावचा तर अगदी मौसम पुलावरून ना काय कुठे मौसम पोल मौसम पुलावरून वादळ गाजत शिवगर्जना करत इथपर्यंत पोहोचलेले आहे। आणि सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू आहे, आज शिवसेनेची तोफ धडाणार, शिवसेनेची तोफ धडाणार। माननीय उद्धवजी, या मालेगावचा ढेकून छेडायला तोफेची गरज नाही। मग मालेगावात आपण सभा काय घेतोय? मालेगावात सभा घेतोय या महाराष्ट्राला या देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली नाही, शिवसेना वाकलेली नाही, शिवसेना तुटलेली नाही। सगळ्या जाती धर्माचे लोक या मालेगाव नाही तर महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहे। आपल्या सरकार प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला आणि तुमच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवून हा महाराष्ट्र असून तुमच्या समोर असा उसळून उभा राहिलेला। चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार, और उद्धव ठाकरे की प्रामाणिकता पर संदेह नहीं किया जाता, कभी नहीं। मगाशी काय घोषणा होती, नीम का पत्ता, आज नीम का पत्ता किती कडवा आहे ते आपल्याला दाखवायचा। या उत्तर महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला तर सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचा आहे बाबूचा, आणि कांद्याला भाव द्यायचा आहे आपल्याला। तिकडे त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचा आहे। ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली माननीय उद्धव साहेबांशी, माननीय शिवसेना प्रमुखांशी, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे। आपण सगळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषण ऐकायला आलेला, उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या आगमनानं, इथे येण्यानं एक जबरदस्त असं चैतन्य या भागात निर्माण झालेलं। अद्वै आबा हिरे, आपण अत्यंत कठीण काळामध्ये शिवसेनेचा हात पकडलेला आणि पुन्हा एकदा शिवसेना या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात उभं करण्याचं आव्हान आपण स्वीकारलं। आम्हाला अभिमान आहे ज्या कर्मवीर भाऊराव हिरे, भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या संयुक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी
एक फार मोठा लढा दिला आणि त्याग केला. त्या भाऊसाहेबांचे वारसदार आज प्रबोधनकारांच्या वारसदाराच्या बाजूला पांडेला मांडी लावून आणि नक्की ज्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन वारस निर्माण झाला नाचून घेऊ आणि या निमित्ताने इतकं सांगतो शिवसेना कुठेही तुटलेली नाही हल्लेली नाही झुकलेली नाही. इलेक्शन कमिशनने आमचं चिन्ह काढून घेतलं असेल, इलेक्शन कमिशनने भले आमचं नाव काढून घेतलं असेल, पण बाळासाहेब ठाकरे यांनी ही निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी आहे. त्याच्या हातात भगवान घेणार आपण सगळे उद्धव साहेबांच्या बाजूला जास्त वेळ घेणार नाही. पण या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलंच राज्य येईल. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला पुन्हा एकदा सुखाचे दिवस होते. यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.